किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या दिमाखात साजरा होतोय. या सोहळ्यासाठी गडावर क्षमतेपेक्षा जास्त शिवप्रेमी उपस्थित आहेत, तर गडाखाली हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली. त्यामुळे शिवभक्तांनी गडावर येण्याची घाई करू नका असं आवाहन छत्रपती संभाजीराजांनी केले. रायगडावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झालीय. संपूर्ण आठवडाभर शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होतोय. आजच्या या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीराजे उपस्थित आहेत, तर गडावर अनेक शिवप्रेमी सुद्धा उपस्थित आहेत. मात्र गर्दी वाढायला लागली आहे, कारण गडाच्या खालीही पायथ्याशीही मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित आहेत. राज्यभरातून नव्हे तर देशभरातून शिवभक्त या सोहळ्यासाठी आज उपस्थित आहेत. गर्दी होऊ नये, गोंधळ होऊ नये यासाठी म्हणून शिवभक्तांनी वरती येण्याची घाई करू नये, गडावर येण्याची घाई करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले. साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा आज दिमाखात साजरा होणार आहे. गेल्या संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. साडेतीनशे वर्षानंतर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आजच्या दिवशी सुवर्ण हुनांनी अभिषेक केला जाणार आहे. छत्रपती संभाजीराजेंशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आफाडे. राजे, तुम्ही आव्हान करताय, आतापर्यंत 2.5 ते 3 लाख लोक जे आहेत ते गडावरती आलेत, अजूनही तीच संख्या पाहायला मिळते काय सर? नाही, आज 350वा शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळे लोक शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी इथं पोचलेले आहेत. या मिनिटाला प्रशासनाच्याकडनं जे मला काउंट आलेलं आहे, तिथं वर रायगड किल्ल्यावर 2.5 लाख लोक ऑलरेडी उपस्थित आहेत आणि खाली 15,000 लोक वर सर करायला लागलेले आहेत. तुमचं दर्शन शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ही आमची सर्व समितीची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. पण ह्या मिनिटाला रायगड किल्ला एवढ्या लोकांना सामावून घेऊ शकत नाही आणि म्हणून ही परिस्थिती समजावून आपण जिथं आहे तिथं आपण थांबावं, तिथं सेटल व्हावं. आणि माझ्या अंदाजाने 9:30 ते 10 वाजता सगळी लोक खाली उतरायला सुरू करतील आणि ज्यावेळी शिवभक्त खाली उतरायला सुरू करतील तुम्हाला वर त्यावेळी सोडलं जाईल. आणि म्हणजे आमची इच्छा असतानासुद्धा थोड्या गोष्टी आम्हाला करता येत नाहीत. माझी म्हणून शिवभक्तांना हात जोडून विनंती ही आहे की जिथं आहे तिथं आपण थांबा, सेटल व्हा. 9:30 ते 10 दरम्यान तुम्ही सर करायला सुरुवात करा, त्यावेळी प्रशासन सुद्धा सोडणार आहे तुम्हाला. माझा इतकाच एक शब्द आहेत आपल्या सर्व शिवभक्तांना की जोपर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांना अभिवादन करून खाली उतरत नाही तोपर्यंत मी स्वतः रायगडगड सोडणार नाही, दुर्गराज रायगड सोडणार नाही, हा माझा आपल्या सर्वांना शब्द आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अभिवादन करत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही गड उतरत नाही तो मी स्वतः गड उतरणार नाही. नक्की मोठी गर्दी आणि पोलिसांचं नियोजन अचूक असलं तरीही शिवभक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आज दुर्गराज रायगडावरती आलेले दिसत आहेत. नितीन सांडबोरस, सागर आवडजी, 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे